अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोहरा मंगल कार्यालय या ठिकाणी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद मेळावा संपन्न झाला। या संवाद मेळाव्याला महिला प्रदेशाध्यक्ष रुपालताई चाकणकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार मणी जैन, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, रोहिणी खलसे, जिल्हा नेते संजय गरुड यांच्यासह अधिक पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतका उशीर झाला तरी आपण आपले सगळे काम धंदे आटपून स्वखर्चानेपर्यंत आलात, साध्या फोनवर निरोपावर इथपर्यंत आलात। मी आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। ही सुसंवाद यात्रा म्हणजे परिवाराशी निगडीत असलेली सुसंवाद यात्रा आहे। राष्ट्रवादीचा जो खरा कार्यकर्ता आहे, जो राष्ट्रवादीच्या विचारांनी भारावलेला आहे, आपल्या नेत्यांवर ज्यांची श्रद्धा आहे, आपल्या नेत्यांच्या तत्वावर ज्यांचा विश्वास आहे, असे आज काळातले सर्व कार्यकर्ते रंगलेल्या गाजलेल्या समाजापासून सर्व घरातील लोक जीवाभावाचे कार्यकर्ते या ठिकाणी एका हातेला होऊन येऊन आले। कार्यक्रम 2:30 लेट सुरू होतोय, तरी आपली जागा आपण पुरी सोडली नाही, त्याबद्दल मी सगळ्यांचं राष्ट्रवादीवरचं प्रेम, नेत्यांवरचं प्रेम हे बघून खूप आनंदी झालो। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। जिल्हा बँकेच्या आमच्या भगिनी आदरणीय रोहिणीताई नाव घ्यायचं राहिलं, या सर्व नेत्यांनी आपण एकदा टाळ्यांच्या घरात सगळ्यांचं स्वागत करा। ही सुसंवाद यात्रा म्हणजे आपण प्रत्येक जण ज्या ज्या फ्रंटची जबाबदारी आपल्यावर आहे, तिथे आपण काय काम करतोय याचा आढावा समोरच्याचे 12 वाजवायचे म्हणून 12 वाजायची ही सभा आहे। तुमच्या मनामध्ये आहेच ना ते वाजणार की नाही 12? आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी तसं नवीन आहे, वर्षामध्ये इतकं घाणेरडं राजकारण जयंत आम्ही कधी पाहिलं नव्हतं। मी अनेक खात्यांचा मंत्री होतो, विरोधी पक्ष नेता होतो, पालकमंत्री राहिलेलो 95 नंतरच्या कालखंडामध्ये। पण सर्वसाधारणपणे सत्तेचा जो अहमपणा आहे, गुर्मी आहे, ते गुर्मी नाथाभाऊन कधीही दाखवली नाही। ही जनता आपली आहे आणि यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। हा परिवार संवाद यात्रा आहे आणि याच्यामधून संवाद साधता आला पाहिजे, कार्यकर्ता जवळ आला पाहिजे, संघटना वाढली पाहिजे, विस्तारली पाहिजे, आगामी कालखंडामधल्या निवडणुका आपल्याला जिंकता आल्या पाहिजे, यासाठीचे परिवार यात्रा आहे। यासाठीचा जयंतरावांचा प्रयत्न आहे। गडचिरोलीपासून जामनेरपर्यंत आज ते आलेले आहेत, ते या संघटनात्मक बाबीसाठी 12-12 1-1 वाजेपर्यंत का काढताय? नाही तर अध्यक्ष म्हटलं की आपला तालुका अध्यक्षाला जरी रात्री फोन केला ना 9 तरी जाऊन तुम्ही झोपलेला, बायको जागते, दोन्ही जागे माझ्या झोपलेला जाग करण्यासाठी तर यात्रा आहे। आणि आज या ठिकाणी आपण संघटनात्मक दृष्ट्या ज्यावेळेस मजबूत होणार आहोत, त्याच वेळेस पुढच्या निवडणुका जिंकता येतील। आगामी कालखंडामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत, 7-8 महिन्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका लागतील। या निवडणुकांमध्ये जेव्हा तुम्हाला भरघोस यश मिळेल तेव्हा तुम्हाला अपेक्षा करता येईल ते समोरच्या आता 12 वेळ आली आहे। आणि त्याच्या आधी 12 वाजले तर फारच चांगलं, समजून घ्या। नाही तर नाथाभाऊ काही बोलला, मी त्या दिवशी प्रवेशाच्या दिवशी बोललो, मी गमतीनं बोललो जयंतरावांना, आणि जयंतराव गमतीनं बोलले मला की नाथाभाऊ तुमच्या मागे ईडी लागली तर बोलले होते की जयंतराव मला म्हणाले की नाथाभाऊ तुमच्या मागे ईडी लागली तर बोललो माझ्या मागे ईडी लागली मिशिरी लागेल।
लागले की नाही ईडी बरोबर माझ्या मागे, मग आता आपलं काम बाकी एक दिवस. टप्प्यामध्ये आहे काळजी करू नका. पण हे इतकं राजकारण, छळाचं राजकारण, ज्या माणसानं उभं आयुष्य पक्षासाठी घातलं, 40-40 वर्ष जीवाचं राण केलं, हे तुम्ही पाहिलं. दिलेला शब्द शेवटपर्यंत पालन करण्यात आलो. या तालुक्यामध्ये जे जे धरणं दिसतील जयंत्र, जे 100% धरणांच्या कामाला नाथाभाऊन केले. एक धरण जुनं नव्हतं, एक धरण तुमच्याकडे नव्हतं. जितके दिसतील अंबाडीपासून तर सहापूरपर्यंत जितके असतील नसतील, जेवढं पाणी जे आज तुम्हाला भरलेलं असेल, तर त्या खालखंडामध्ये हे नाथाभाऊच्या हातचे धरण आहे. मागच्या 5 वर्षामध्ये काय झालं? मागच्या 5 वर्षामध्ये जलसंधारण मंत्री तुमच्या मतदारसंघामधलं कमानी जाण्यासारखा एक महत्वाचा प्रकल्प मी सुरू केला. अर्धवट आहे की नाही? करता आला असतं की नाही करता आला असतं? बाकीच्या धरणाचे कॅनल राहिलेले झाले असते की नाही झाले असते? काय नाही झालं? इच्छा नाही. अरे मग अशा सगळ्या आपल्या धरणाचे काम आपल्या तालुक्यात म्हणजे सगळे त्या ठिकाणी केलेले. आणि या माध्यमातून इतके मेहनत, इतकं परिश्रम करून नाथाभाऊला काय इसको हगालो? काय मी कोणाचा गुन्हा केला? 40 वर्षाचे काय हमाले केले? ज्याने मेहनत करून तुम्हाला जन्माला घातलं राजकारणामध्ये, या नाथाभाऊला जन्म दिला दिला की नाही दिला? राजकारणामधला काम करणाऱ्या माणसाला झाल्याने तर तुम्हाला काय होत नाही. ज्या माणसानं उभं एवढं उभं केलं या ठिकाणी रक्ताचं पाणी करून, आणि माझ्या काही मेमली आहेत का? काही मोठ्या मोठ्या जमिनी आहेत का? काही BHR जमिनी मी खरेदी केल्या आहे का? बायकोच्या नावावर काय त्याच्या नावावर? आणि हे सारं करत असताना या ठिकाणी आपल्याला हे ठरवण्याची वेळ आलेली आहे की अशा ज्या अहमपणाचा भाव आहे, जो या ठिकाणी हा गर्विष्ठपणा आहे, त्या गर्वाचं घर खाली करण्याची वेळ आलेली आहे. आपले ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर अप्पा या ठिकाणी उपस्थित असणारे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वरपे, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सुनील गव्हाणे. मी इथे येण्याच्या आधी आढाव्याला तोंड द्यावं लागलं असेल. आपण आपल्या विधानसभेला पराभूत झालो याचं शल्य आपल्या सर्वांच्या मनात असेल. आता पराभूत होण्याची अनेक कारणं असतील आणि सर्वसाधारण माणूस अशी स्वतःची समजूत करून घेतो की फार मोठ्या माणसाविरुद्ध लढाई होती म्हणून आपण बाबा हरलो. पण लोकशाहीमध्ये कोणी मोठं नसतं, लहान नसतं, आणि त्यामुळं आपली लढाई ज्यांच्याबरोबर असेल, कुणी असो, त्यात आपलं सैन्य किती होतं आणि ते सैन्य किती त्वेषाने लढलं आणि ते आवाज जास्त करत होतं आणि खाली ॲक्शन कमी होती का, याचा थोडासा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण मी यापूर्वी जामनेरला 2 आलो होतो. प्रचंड मोठ्या सभा, या जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त वोकल रिस्पॉन्स देणाऱ्या आणि इथल्या स्थानिक विरोधी बाजूच्या बद्दल एखादा शब्द जरी काढला तरी प्रचंड उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद देणाऱ्या सभा मी या शहरात बघितलेल्या आहेत. आणि असं वाटायचं की संपला विषय पुढचा, आपलं जमलंच. पण ज्यावेळी मतं मोजतो त्यावेळी ते अंतर आहे तसं राहिलेलं तुम्हाला दिसतं. आणि म्हणून आपण याच्यातनं काहीतरी 2024 ची तयारी करायला पाहिजे.
आपल्या बूथ कमिटी किती 329 सगळ्या बूथ कमिट्या झाल्यात का सगळ्या? कधी सगळ्या बूथ कमिटीच्या मेंबरना बोलून भेटलाय का तुम्ही? तुम्ही गावात जाऊन बूथ कमिट्या केल्या, त्यांना सांगितलं तुम्ही बूथवर आहे काम करा, परत त्यांना इकडे जामनेरला कधी बोलवलं होतं का, जेवण दिलं होतं का कधी? तुम्ही आयरनी भाषेत बोलताय का मराठीत बोलता? ऐकू येईन जोरात बोला. त्याच्या अध्यक्षानं आणि त्या पदाधिकाऱ्यानं कुठलीही बैठक घेतली नाही. जेवढ्या पुस्तकांनी कळे तेवढ्या एकाही तालुक्याने बोलवली. ठीक आहे, आता मुद्दा माझा असा होता की आपण आपलं जे बूथवर काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांना त्यांचं कर्तव्य सांगितलं पाहिजे आणि तो बूथवरचा अध्यक्ष आणि त्याची 10-15 जणांची जी कमिटी आहे त्यांनी ते मतदार वाटून घेऊन त्यांच्यावर ठोके टाकत बसलं पाहिजे आपल्या प्रचाराची. हे जर सतत तुम्ही केलं तर तुम्हाला बूथवरच्या मतदार याद्यांच्या मध्ये ज्यांची नाव आहेत त्यांचे प्रश्नही ती लोक येऊन तुम्हाला सांगायला लागतील. तिलाही राष्ट्रवादीचं नाव घेत होता एवढं काम करून आणि मग अशी कामाचं संकलन त्यांच्यासाठी तुमची लढाई प्रयत्न शिकस्त होईल. मी यासाठी सांगतोय की आपल्याला 2024 ची निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांच्यावर नुसतं भाष्य करून चालणार नाही, तर जो माणूस मतदानाला जाणार आहे त्या मतदानाच्या दिवसापर्यंत आपली जी टीम आहे ती तुम्ही इथं जाहीर भाषणात जे बोलताय ते त्या बूथवरच्या माणसाने त्यांच्या घरात जाऊन बोललं पाहिजे. त्या बूथवरच्या 2-3 महिला जर असतील, 4-5 भगिनी असतील तर त्यांनी चुली परत जाऊन प्रचार केला पाहिजे. ही जोपर्यंत यंत्रणा उभी राहत नाही, असे यंत्रणा मी नाही असं म्हटलेलं नाही, तुमचे बूथ कमिट्या केल्यात तुम्ही गरोडसरी, माझा तुम्हाला दोन देण्याचा उद्देश नाही, पण लढाई जिंकायची असेल तर ती लढाई जिंकायला आपल्याला घरापर्यंत मतापर्यंत सतत जायला पाहिजे. लढाई ही शेवटच्या महिन्यात सुरू करून चालत नाही. आता माहितीच आहे आपला पराभव झालेला, एकदा नाही दोनदा आपला हा मतदारसंघ गेलेला, हा आपला हक्काचा मतदारसंघ आहे. तुम्हाला मोठी यावेळी 80,000 मतं पडली, समोर 1,03,000 मतं पडली. 80,000 मतं ज्यावेळी पडतात एखाद्याला ती काही सोपी म्हणजे तेवढी क्रेडिबिलिटी तुम्ही अचीव केलेली आहे, पण त्याचबरोबर उरलेलं जे अंतर आहे ते पूर्ण कसं कापायचं याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बूथ कमिट्यांवर पडलेलं मतदान समोर घ्या. त्या 1,012 मतामध्ये आपल्याला 300 मतं कमी पडली तर कोण मतदार आहेत की ज्यांनी आपल्याला विरोधी मतं दिली असतील त्यांचा अभ्यास करा, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे गैरसमज दूर करा. दमदाटी नाही करायची, त्यांचे गैरसमज दूर करायचे. आपण त्यांना समोरच्यापेक्षा जास्त चांगली सेवा उजळी देऊ शकतो हा विश्वास निर्माण करायचा. हे काम सायलेंटली करणं गरजेचं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.